नेवासा तालुक्यातील गोदेगाव शिवारात शेत जमिनीतील रस्त्याच्या वादातून उराडीने डोक्यात वार करून खून केल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्ञानेश्वर लक्ष्मण ठोंबरे वय 42 वर्ष राहणार गोदेगाव तालुका नेवासा यांनी नेवासा पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की रस्त्यावर मुरूम टाकलेला असल्याने येणे जाण्याकरता अडथळा होत असल्याने मी व माझा मयत भाऊ दत्तात्रय ठोंबरे मुरूम पसरविण्याचे काम करीत असताना भूपेंद्र महेंद्र भिंगारदे अक्षय महेंद्र भिंगारदे महेंद्र गुलाबराव भिंगारदे कोमल धर्मराज भिंगारदे राजेंद्र वसंतराव भिंगारदे सर्व राहणार गोदेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांनी गैरकायदेच्या मंडळी एकत्रित करून हातात कुराड काठी घेऊन तुम्ही हे मुरुमाचे गंज पांगू नका हा मुरुम आम्ही टाकला आहे असे म्हणून शिवीगाळ करून कोमल धर्मराज भिंगारदे येणे सोबत असणाऱ्या लोकांना यांचा कालचा मास जिरला नाही यांचा एकेकाचा काटा काढा असे म्हणाली. त्यावेळी तिचे बरोबर असलेल्या लोकांनी भाऊ दत्तात्रय यास पकडून खाली पाडून आरोपी भूपेंद्र महेंद्र भिंगारदे याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने भाऊ दत्तात्रयाच्या डोक्यात मारून त्यात गंभीर जखमी करून जीवेठार मारले आहे. म्हणून माझी वरील लोकांविरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे. वरील फिर्यादीवरून नेवासा पोलीस स्टेशन भादवी कलम 302 143 147 148 149 323 504 506 341 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर हे करीत आहेत. MC News करिता मंगेश निकम नेवासा.